week of Akhandanyan Yoga. अद्भुत शक्ती असलेली लहान मुलं आपण आजवर अनेकदा पाहिली आहेत. कुणी कशा तर कुणी कशामध्ये मास्टर असतं असाच एक अवली आहे नाशिकमध्ये. चारुदत्त थोरात असं त्याचं नाव. त्यानं अनेक ओव्या आणि गोव्या रचल्यात. पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. राकट देशा कणखर देशा, राकट देशा कणखर देशा, नारी नारी बाबा भक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा, ब्रह्मांड नायकुनी ब्रह्मोत्सव, जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते तरी, जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते तरी, साडी परलोकांची एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात. दत्ताश्रया, द वे ऑफ अखंड ज्ञान योगा. विना व्यंकटेशं ननाथो ननाथ, सदा व्यंकटेशं स्मरामि स्मरामि. प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश, प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देश, मंगल देश पवित्र देश महाराष्ट्र देश. बहु असूत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, हे वढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. Thank you.
तुझा मना मनात दंग ते मराठी आमुचार गार गात रंग ते मराठी आमुचा मना मनात दंग ते मराठी आमुचार गार गात रंग ते मराठी आमुचा उरा उरात स्पंद ते मराठी सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी लक्ष्मी नारायण योगम एट्टु कूड़े बेंडली योगम इत्तर की नी वेला अट्टे लक्ष्मी नारायण योगम अट्टे लक्ष्मी नारायण योगम ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या पद्धतीनं ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आणि त्याचप्रमाणे नाशिकमधील 16 वर्षीय चारुदत्तनंही तसाच प्रवास सुरू केलेला आहे, मात्र एका वेगळ्या पद्धतीनं. कसा पाहूया. एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे. चला एका अशा घरात. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे. मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ही अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे. कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये, बघूयात या खास रिपोर्टमध्ये. नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर. या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय. या घरात राहणारा 16 वर्षांचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे. असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ. चारुदत्तच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातला एकही कोपरा, एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी त्यानं हे लिखाण केलेलं नाही. चारुदत्त थोरात याच्या घरात आपण प्रवेश केल्यानंतर जो काही नजारा आणि जे काही दृश्य आपल्याला बघायला मिळतं ते निव्वळ चमत्कारिक असंच म्हणावं लागेल. मात्र त्यांचं संपूर्ण घर हे जणू एखाद्या वेदाचं भांडारच झालंय असं परिस्थिती आणि असं चित्र या घरामध्ये आल्यानंतर बघायला मिळतं. घरांच्या भिंतीवर, पंख्यावर, खडळ्यावर, स्वयंपाक घरातल्या ओट्यावर, भांड्यांवर, कपाटावर, खिडक्यांवर जिथे जिथे म्हणून जागा दिसेल तिथे 16 वर्षांच्या या चारुदत्तनं मोठ्या साधू महंतांना देखील जमणार नाही असे ज्ञानेश्वरीतले पाठ लिहून ठेवले आहेत. लहानपणापासूनच चारुदत्त हुशार आणि इतरांपेक्षा वेगळा आहे. मित्र होते, मात्र त्याचं मन हे वेगळीकडेच होतं.
त्याला लहानपणापासूनच अभंग कीर्तन देवासंतांच्या गोष्टी ऐकायला आवडत असत. मात्र जसजसा चारुदत्त मोठा होत होता तसतसा त्याच्यातल्या प्रगल्भतेचा अनुभव घरच्या लोकांना येत गेला. ज्या वयात मुलं कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मजा करत असतात त्याच वयात चारुदत्त वेगवेगळ्या विषयांवरचे धर्मग्रंथ लिहितो आहे. मानवी जीवनाचा प्रवास, त्याचा अंत, मोक्ष याबाबतचं त्याचं विश्लेषण ऐकून भल्या भल्यांना थक्क व्हायला होतं. एवढ्या लहान वयात त्याला हे अगाध ज्ञान कसं प्राप्त झालं याचं कोडं न सुटणार असल्याचं त्याचे आई वडील देखील सांगतात. आमच्या पोटी आम्ही असं काय पुण्य केलं होतं की आमच्या पोटी असा मुलगा जन्माला आला. आम्ही तर त्याला अगदी म्हणजे त्याची सेवानी तर ही साक्षात विष्णूची देवाचीच सेवा आहे. त्याचं अगदी म्हणजे खाण्यापासून तर अगदी म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा म्हणजे एका कृष्णाच्या जशा खोळी होत्या तशा त्या जसं यशोदा मैयाला कृष्णाची जसं म्हणजे अनुभव आलेला आहे तसा मला येतो. चारुदत्ताचं लिखाण हे गेल्या 2 ते 3 वर्षापासून या ठिकाणी घरात चालू आहे. त्याचा अभ्यास पाहता हे संतांप्रमाणे त्याचं हे लिखाण चालू आहे. त्याचं कोणत्याही प्रकारचा ग्रंथ न वाचता आणि कोणत्याही प्रकारचा संस्कृत या विषयाचा अभ्यास नसताना त्याने जे लिखाण केलेलं आहे ते वेदांमध्ये ब्रह्मवेद जीवनवेद या प्रकारच्या वेदांमध्ये त्याचं लिखाण होत आहे आणि सातत्याने चालू आहे. चारुदत्तच्या आईवडिलांचे अनुभव थक्क करून टाकणारे आहेत. एकदा समाधी अवस्थेत लिहिण्यासाठी बसलेला चारुदत्त तब्बल 12 ते 15 तास सलग लिहितच असतो. अनेकदा मध्यरात्री बंगाली कन्नड तसंच इतर भाषांमध्ये अस्खलित संतांच्या ओव्याही म्हणतो. अनेकदा तर मध्यरात्री उठून लिखाणही करतो. बहु असूत सुंदर संपन्न की महा महाराष्ट्र देश एक महाराष्ट्र देश गगन भेदी गिरी बिना अनुनच जिथे हुए आकांक्षा पुरती जिथे गगन के गणे अटके बल जे तिलका तुरगी जल किणे काय जलाशयन दाविने पौरुषास अटक गमे चेत दुस्सहा प्रियामुचा एक महाराष्ट्र देशः प्रियामुचा एक महाराष्ट्र देशः वैराग्य एक जागे नानके जय कटका भगवाचे डागे डोलके धर्मराज कारण समवेत चालकी शक्ति युक्ति एक वटुनी कार्य साधकी असरेय कीर्ति अशी विस्मया महा महाराष्ट्र देशः बहु असोत सुंदर
गुंजते मराठी अखंड ज्ञान योगा दत्ताश्रय द्वी ऑफ अखंड ज्ञान योगा।